आपलं पर्यावरण संस्थेच्या वतीनं जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी रोडवरील वनविभाग डेपोच्या परिसरात वृक्षांची पूजा करण्यात आली. नाशिक वनराई वचनपूर्ती सोहळ्याला नाशिक महानगरपालिकेच्या महापौर रंजना भानसी, आपलं पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष शेखर गायकवाड यांसह वनविभागाचे अधिकारी कर्मचारी वृक्षप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान या संकल्पनेविषयी आपलं पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष शेखर गायकवाड यांनी अधिक माहिती दिली. आज आपला इथे नाशिक वनराईचा वचनपूर्ती सोहळ्यानिमित्त आपण तिसरा वाढदिवस झाडांचा साजरा करत आहोत. त्या अनुषंगाने आपण लोकांना इथे आवाहन केलं की सकाळी साडेसात ते 5 वाजेपर्यंत त्यांना शक्य असेल त्यावेळेला यायचं, आणि आपली औक्षणाची वेळ जी होती 9:30 औक्षण, म्हणजे आपण लोकांना आव्हान केलं होतं की लोकांनी येताना झाडांसाठी खत आणि पाणी घेऊन यायचे आणि झाडांच्या भोवती आरास करण्यासाठी फुलांच्या पाकळ्या किंवा रांगोळ्या आणायचे. तर हे करण्यामागचा उद्देश असा की लोकांमध्ये संवर्धनाची जनजागृती आपल्याला व्हायला हवी. लोकांमध्ये प्रश्न पडतात की एवढी झाडं लागल्यानंतर ती जगली का नाही, आणि नुसती झाडं लावली जात नाही तर तिथे आपण आवर्जून नित्यनियमाने त्याचं संगोपन करत असतो, आणि असं संगोपन सगळीकडे झालं पाहिजे, त्याचं एक प्रबोधन झालं पाहिजे. या दृष्टीने आज आपण 6,000 झाडांचा चांगल्या पद्धतीने साजरा केलेला आहे. वृक्षांच्या लागवडीबरोबरच वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी आलेल्या नागरिकांनी या प्रसंगी भंडाऱ्याचा लाभ घेत ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान देखील केले. पर्यावरणाबरोबरच आपली सामाजिक बांधिलकी यावेळी नागरिकांनी या शिबिरातून दाखवून दिली. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्ल पवार, मसरूळ.